रेमडेसिवीर इंजेक्शन नगरमध्ये उपलब्ध, पण सामान्य औषधालयामध्ये ते मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले याचे कारण. नगर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध आहे, फक्त तो विविध तालुक्यात विभाजित केलेला आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन सामान्य औषधालयामध्ये उपलब्ध होणार नाही, याचे कारण हे इंजेक्शन वितरक ते हॉस्पिटल मेडिकल यांनाच देण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे सामान्य मेडिकलमध्ये ते मिळणार नाही. रुग्णांना गरज असेल तरच हॉस्पिटलच्या अधिकृत मागणीच्या आधारे रुग्णांच्या गरजेनुसार हे इंजेक्शन संबंधित हॉस्पिटल उपलब्ध करून देतील, इतरांना ते मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज आपल्याला साधारणतः 1552 एवढा साखर उपलब्ध संध्याकाळपर्यंत होईल असं मी पुणे जे डेपो आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळालं. सिव्हिल हॉस्पिटलला आपल्याकडे जो साठा होता कालपर्यंत 2648 साठा होता, आज आपल्याकडे साठा जो आहे तो 1650 इतका साठा आहे. जो सिव्हिल हॉस्पिटलचा जो साठा आहे तो आम्ही संगमनेर, सिद्धापूर, राहता, शिर्डी आणि पारनेरला असा जवळजवळ 350 ज्या वायल्स आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे देत आहोत, त्यामुळे तिथं आपले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत. आता हे जे आहे की जे लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम आहे की याचं ब्लॅक मार्केटिंग होतं आणि काळा बाजार होतो, तर मी काल जे आहे जे ते ट्रेडर जे आहेत जे आपले होलसेलर्स आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे प्रतिनिधी आणि डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. आपल्याकडे एक तर सप्लाय जो आहे तो सप्लायच आपल्याकडे कमी आहे आणि सप्लाय कमी असताना तो ब्लॅक मार्केटिंग होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट जी आहे की हे जे होलसेलर आहेत, होलसेलरना हा स्टॉक जो द्यायचा आहे तो त्यांच्या ठराविक रिटेलर्सला द्यायचा आहे आणि रिटेलर्सला तो स्टॉक हा पेशंटला किंवा फिजिशियनला देता येत नाही, तर त्या हॉस्पिटलला द्यावा लागतो. हॉस्पिटलनं त्यांना जी माहिती द्यायची आहे त्याच्यामध्ये RT-PCR टेस्ट, त्याचा HRCT स्कोर, त्याच्यानंतर आधार कार्ड अशी सगळी माहिती दिल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट हिज नाव त्या ठिकाणी हे तो साठा त्यांना दिला जातो. तर आता साठा कमी आहे, आता साठा हा वाढवून मिळत आहे. आता याच्यामध्ये जे आहे की राज्यस्तरावरून जे आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या कंपनी आहेत, कॅडिला आहे, मायलॉन आहे, तर ह्या कंपनीकडनं आपल्याला साठा इयरमार्क करून दिलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जी परिस्थिती आहे, रुग्णांची संख्या आहे, त्याच्यावर अवलंबून कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे जे आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला आरोपित करतात. रुग्णांची आता याच्यामध्ये हा जो रोगच असा वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आहे. आता याच्यामध्ये जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि बाकीचे इतर पालन, स्वतःची काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंग करणं, सॅनिटायझरचा वापर हे करावं लागेल. जे पेशंट्स आहेत, जे अवेलेबल पेशंट डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यावर हे चालूच आहे, त्याच्यावर हे उपचार चालू आहे. ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणामध्ये साठा उपलब्ध आहे, ऑक्सिजन नाही असं होत नाही. असे काही स्पेसिफिक बाब असेल, नाव न्याय जर दिलं आणि जर कुठल्या तरी हॉस्पिटलनं जर असं विनाकारण त्रास देत असेल तर तशी माहिती द्या, त्याच्यावर कारवाई करू. त्यामध्ये जे आहे की ते जे ड्रग आहे किंवा ते रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे हे मार्केटमध्ये उपलब्ध नाही, हे स्टॉकिस्ट टू रिटेलर आणि रिटेलर टू हॉस्पिटलच आहे. त्याच्यामुळे तो साध्या मेडिकल शॉपमध्ये, रिटेल शॉपमध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये ते उपलब्धच नाही, त्याच्यामुळं ते मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये मी IMA आणि स्टॉकिस्ट असोसिएशनला देखील याच्याबद्दलचे लोकांना अवगत करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. त्याच रुग्णालयावर ती जबाबदारी दिलेली आहे आणि जे असिस्टंट कमिशनर ड्रग्ज आहेत त्यांना सांगितलेलं आहे की पेशंटची संख्या लक्षात घेऊन, त्यांची मागणी लक्षात घेऊन आणि पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने जिथं आवश्यक आहे तेवढ्याच ठिकाणी त्याचा वापर करावा, काटकसरीने वापर करावा अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत.